राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं काँग्रेस विरुद्ध आरएसएस भाजप असा वाद उफाळून आला आणि यावेळी वादाची ठिणगी पेटली आहे ती काँग्रेसनं ट्विट केलेल्या एका वादग्रस्त फोटोवरून. नेमका काय आहे हा वाद पाहूया हा रिपोर्ट. भारत जोडो यात्रा की आग लगाओ यात्रा, आरएसएस ची हाफ पैंट जाळल्याचा फोटो, काँग्रेसच्या ट्विट वरून पेटला नवा वाद. हेच ते काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट. कधी काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश असलेल्या खाकी हाफ पॅन्टला आग लावल्याचा हा फोटो. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो ट्विट करण्यात आला. राहुल गांधींनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेच्या प्रचारासाठी हा वादग्रस्त फोटो ट्विट करण्यात आला. द्वेषाच्या बेड्यांमधून देशाला मुक्त करण्यासाठी आणि भाजप आरएसएसनं केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एक एक पाऊल लक्ष्याच्या दिशेनं असा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ट्विटवरून नवा वाद पेटलाय. ही भारत जोडो यात्रा आहे की आग लगाव यात्रा असा तिखट सवाल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. गांधी कुटुंबाच्या इशाऱ्यावरूनच हे ट्विट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. और कुछ नहीं है मगर किस प्रकार से लोग वायलेंट हो, किस प्रकार से आगजनी हो, किस प्रकार से हत्याएं हो, उसके लिए लोगों को उकसाने का काम आज गांधी परिवार और गांधी परिवार के कहने पर कांग्रेस पार्टी ने किया है. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संघाबद्दल तिरस्कार पसरवण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार आरएसएसनं केला आहे. ऐसा है कि एक तो हेट्रेड से आप जोड़ना चाहते हैं क्या? हेट्रेड वो पाल रखे हैं बहुत पहले से और उनके बाप दादा ने भी संघ का बहुत तिरस्कार किया, अपनी सारी ताकत के साथ संघ को रोकने का प्रयत्न किया, दो दो बार भी बिना कारण प्रतिबंध लादे गए, संघ रुका नहीं है, लगातार बढ़ते रहा है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश आता बदललाय. खाकी हाफ पॅन्ट ऐवजी आता फुल पॅन्ट असा गणवेश झालाय. मात्र तरीही काँग्रेसनं ट्विट करताना खाकी हाफ पॅन्ट दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या ट्विटमुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला वादाचं गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे